नमस्कार मित्रांनो आजचं जे लेक्चर होणार आहे ते होणार आहे भारतीय जनगणना लोकसंख्येवर आधारित आणि यामध्ये जवळपास सर्व पॉईंट्स महत्त्वाचे मी काढलेले आहे आणि यामध्ये जे प्रश्न मला विचारलेले होते ते सुद्धा इथं तुम्हाला दिसतील ओके जवळपास दोन ते तीन प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जात आहे आणि या व्हिडिओचा फायदा आपल्याला जवळपास येणाऱ्या सर्वच एक्झाममध्ये होणार आहे चला तर पॉईंट टू पॉइंट जाऊया आपण तर भारतीय जनगणना पहिला पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्या की पहिली जनगणना अठराशे बहात्तरमध्ये लॉर्ड मेयोच्या काळामध्ये झालेली होती कधी झाली होती अठराशे बहात्तरमध्ये लॉर्ड मेओच्या काळामध्ये झाली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की नियमित जनगणना जी आहे अठराशे एक्क्याऐंशीची हे लॉर्ड रिपनच्या काळामध्ये सुरू झाली होती नियमित जनगणना म्हणजे लक्षात घ्या दर दहा वर्षानं जनगणना होते आता किती वर्षानं दर दहा वर्षानं काय होत असते जनगणना होत असते हा पॉईंट लक्षात घ्या आणि जसं की दोन हजार एक दोन हजार अकरा या पद्धतीनं त्यानंतरची दोन हजार एकवीस अशा पद्धतीनं सो so, नियमित जनगणना कधीपासून सुरू झाली अठराशे एक्याऐंशीपासून मात्र जनगणना पहिली कोणं केली मात्र मोजली इथूनच जाते अठराशे बहात्तरपासून तर ते लॉर्ड मेओच्या काळामध्ये आणि नियमित जनगणना म्हटलं तर लॉर्ड रिपनच्या काळामध्ये असं सहज लक्षात ठेवा लॉर्ड रिपनच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो राज्य संस्थेचा जनक कोणाला म्हटलं जाते तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक लॉर्ड रिपनला म्हटलं जाते हा पण पॉइंट तुम्हाला इथं लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोणाला म्हटलं जाते आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक लॉर्ड मेओला म्हटलं जाते तर हे दोन्ही व्यक्ती महत्त्वाचे आहेत थोडा पॉईंट इथं तुम्ही लक्षात घ्या आता दोन हजार अकराची जी जनगणना आहे मग ही कितवी आहे तर पंधरावी आणि स्वातंत्र्यानंतरची कितवी आहे सातवी एकोणीसशे बहात्तरपासून मोजलेली आहे पंधरावी आणि स्वातंत्र्यानंतरची सातवी कारण आपल्याला स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीसला भेटलं त्याच्यानंतरची पहिली जनगणना एक्कावन्नची होती तर आता दोन हजार अकरापर्यंत मोजलं तर ती सातवी भरते आता काय लक्षात ठेवायचं आहे की दोन हजार एकवीसची जनगणना सोळावी असणार आहे आणि स्वातंत्र्यानंतरची आठवी म्हणजे आणि एक सोळा सात एक आठ आणि पाठ करायला खूप सोपा आहे आठ दोन्ही सोळा असं लक्षात ठेवा ठीक आहे जर पेपरमध्ये आलं तर आता एकवीसची ची आकडेवारी ही सध्या जाहीर व्हायची आहे तर महत्वाचं काय मित्रांनो की जनगणना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत अंतर्गत पार पडते मोस्ट एम पी क्वेश्चन आहे करा की जनगणना गृह मंत्रालया अंतर्गत काय करते पार पडत असते सध्या भारताचे गृहमंत्री कोण आहे ते खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्यानंतर मित्रांनो लोकसंख्येनुसार पहिले चार देश तर आता तुम्हाला माहीत आहे सर्वप्रथम की एक नंबरवर चीन दोन नंबरवर भारत तीन नंबरवर अमेरिका आणि चार नंबरवर इंडोनेशिया आहे तर आता मला सांगा सध्या पहिल्या आणि दुसऱ्या नंबरवर अनुक्रमे कोण येते ठीक आहे आणि तिसऱ्या नंबरवर अमेरिका आहे चौथ्या नंबरवर इंडोनेशिया आहे तर हे पहिले चार देश जे आहे हे झाले लोकसंख्येनुसार मात्र तुम्हाला क्षेत्रफळानुसार जर पहिले देश विचारले लक्षात घ्या क्षेत्रफळानुसार तर लक्षात असू द्या क्षेत्रफळानुसार काय लक्षात ठेवा आर सी सी ए ठीक आहे आणि इकडे पाच सहा आणि सात इकडे लक्षात ठेवायचं आहे बी ए आय म्हणजे काय मित्रांनो बघा रशिया त्यानंतर दुसऱ्या नंबरवर आहे कॅनडा चायना अमेरिका ब्राझील ऑस्ट्रेलिया आणि भारत ठीक आहे तर भारताचा क्षेत्रफळात जगात कितवा क्रमांक लागतो तर भारताचा क्षेत्रफळात जगामध्ये सातवा क्रमांक लागतो हे लक्षात घ्या ठीक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की जगाच्या एकूण किती टक्के क्षेत्रफळ भारताला मिळालेले आहे तर भारताला जगाच्या दोन पॉईंट बेचाळीस टक्के इतकं क्षेत्रफळ भारताने व्यापलेलं आहे जगाच्या ओके सो पहिला रशिया आहे क्षेत्रफळा सर्वात जास्त आणि भारताचा नंबर लागतो सातवा क्षेत्रफळामध्ये ओके त्यानंतर पुढचा पॉईंट बघूया आपण लोकसंख्येमध्ये काय आहे महत्त्वाचे पॉईंट्स आहे मित्रांनो दोन हजार अकरानुसार भारताची लोकसंख्या ही एकशे एकवीस कोटी आहे आता एकवीसनुसार जवळपास जवळ ऑब्वियसली एकशे चाळीस प्लस कोटी झालीच आहे आपली एकशे चाळीस कोटी झालेलीच आहे मात्र अकरानुसार विचारलं तर आजही उत्तरायचं हेच राहणार आहे एकशे एकवीस कोटी शहरी लोकसंख्या भारतामध्ये एकतीस पॉईंट चौदा आता एकतीस पॉईंट पंधरा पण येऊ शकते तुम्हाला राऊंड फिगरमध्ये तरी थोडं लक्षात ठेवा ठीक आहे आणि ग्रामीण लोकसंख्या मित्रांनो अडुसष्ट पॉईंट ठीक आहे आणि तर महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा पॉईंट चोवीस कोटी आणि शहरी लोकसंख्या आहे महाराष्ट्राची पंचेचाळीस पॉईंट वीस किंवा पंचेचाळीस पॉईंट दोन असं विचारलं जाऊ शकते आणि ग्रामीण लोकसंख्या आहे मित्रांनो चौपन्न पॉईंट ऐंशी म्हणजे महाराष्ट्रात ग्रामीण भागात चौपन्न पॉईंट ऐंशी लोकं राहतात तर शहरी भागामध्ये बेचाळीस पॉईंट दोन लोकं राहतात म्हणून सर्वात जास्त जे शहरीकरण झालं आहे ते आपल्या महाराष्ट्रातच झालेलं आहे मग आता हे पाठ कसं ठेवायचं तर याच्यामधलं शहरी लोकसंख्या पाठ ठेवायची एकतीस पॉईंट चौदा आणि महाराष्ट्राची शहरी लोकसंख्या ठेवायची पंचेचाळीस पॉईंट वीस आणि हे जर शंभरमधून वजा केले तुम्ही तर तुम्हाला त्या त्या ठिकाणचे ग्रामीण लोकसंख्या भेटून जाते ठीक आहे म्हणजे हे चार पाठ ठेवल्यापेक्षा कोणताही एक आकडा तुम्ही इथं काय करा पाठ ठेवा दोनमधला ठीक आहे सो या पद्धतीनं मित्रांनो त्यानंतर महाराष्ट्राचा लोकसंख्येमध्ये दुसरा क्रमांक लागतो तर क्षेत्रफळामध्ये तिसरा क्रमांक लागतो आता हे कसं बघा लोकसंख्येमध्ये पहिल्या नंबरवर आहे यू पी दोन नंबरवर आहे महाराष्ट्र अकरानुसार म्हणत आहे मी आणि तीन नंबर नंबरवर आहे बिहार ठीक आहे हे झाले कशाच्या बाबतीत लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र कितवा दुसरा क्षेत्रफळाचा जर विचार केला तर एक नंबर राजस्थान राजस्थानच्या खाली मध्य प्रदेश येते आणि मध्य प्रदेशच्या खाली आपलं महाराष्ट्र येते असं एकाखाली एक जरी राज्य पाठ ठेवले तुम्ही अनुक्रमे तरी तुम्हाला क्षेत्रफळातले पहिले तीन राज्य भेटून जाते मग क्षेत्रफळात पहिला नंबर राजस्थान दुसरा मध्य प्रदेश आणि तिसरा आहे महाराष्ट्र म्हणजे बघा क्षेत्रफळात तिसरा लोकसंख्येमध्ये दुसरा तर अशा पद्धतीनं प्रश्न कंबाईनमध्ये पण विचारले गेलेले आहे हा पुढचा प्रश्न कोणता आहे मित्रांनो बघा की सर्वाधिक लोकसंख्या प्रथम क्रमांक उत्तर प्रदेश आणि द्वितीय क्रमांक कोणता महाराष्ट्र झालं पण त्यानंतर पा आता सर्वाधिक लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार अकरानुसार कोणाची होती ठाण्याची पण तुम्हाला माहीत आहे एक ऑगस्ट दोन हजार चौदामध्ये ठीक आहे ठाण्यातून पालघर बाहेर पडला म्हणून आज सर्वाधिक लोकसंख्या पुण्याची आहे मात्र अकरानुसार विचारलं तर था ठाणे आणि दोन नंबर पुणे असंच पाठ ठेवा ओके आज सध्या जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत आणि महानगरपालिकेची संख्या एकोणतीस झाली आहे एकोणतीसवी महानगरपालिका जालना तर अठ्ठावीसवी महानगरपालिका इचलकरंजी होती जी की कोल्हापूरमधील आहे आणि महाराष्ट्राचं मॅचेस्टर इचलकरंजीला म्हटलं जाते जे की कोल्हापूरमध्ये येते आणि सत्तावीसवी महानगरपालिका कोणती होती तर ती होती पनवेल रायगड ओके मित्रांनो लेक्चर समजत असेल तुम्हाला त्यानंतर पहा सर्वात बघा मित्रांनो भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्या लक्षद्वीपची आहे तर महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या ही सिंधुदुर्गची आहे तर दोन्ही पॉईंट तुम्ही इथे पाठ ठेवा आता सगळ्यात जास्त महत्त्वाचा प्रश्न काय विचारला जातो परीक्षेमध्ये की दशवार्षिक वाढ विचारली जाते आता दोन हजार एक ते दोन हजार अकरापासून ची दशवार्षिक वाढ किती झाली असे प्रश्न बऱ्याचदा पेपरमध्ये विचारले गेले आहे तर भारत जो वाढला या कालावधीमध्ये तो सतरा पॉईंट चौसष्ट टक्क्यांनी वाढलेला आहे तर महाराष्ट्र आपला पंधरा पॉईंट नव्याण्णव म्हणजे ढोबळ मानानं सोळा पर्सेंटनं वाढलेला आहे ठीक आहे मित्रांनो पाठ ठेवा कारण येणाऱ्या कंबाईनमध्ये लक्षात घ्या येणाऱ्या कंबाईनमध्ये तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि दोन हजार चोवीसमध्ये जे कंबाईन ॲड येणार आहे मित्रांनो ते भरपूर जागा असेल लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही थोडंसं पॉझिटिव्हली जाऊ आपण आणि ते काय करू इथे ह्या अभ्यासाला आतापासून सुरुवात म्हणजे तुम्ही केलेला डीपमधला अभ्यास हा तुम्हाला क्लास थ्री क्लास साठी तर मदत करेलच मात्र क्लास वन क्लास टूच्या साठी पण आपल्याला हा हेल्पफुली ठरणार आहे आणि मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला अत्यंत महत्वाची माहिती प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि पुढे चालू आपण सर्वाधिक दशवार्षिक वाढ कोणत्या राज्याची झाली असा जर प्रश्न आला तर लक्षात घ्या उत्तर घ्यायचं मणिपूर परंतु सर्वात कमी दशवार्षिक वाढ म्हणजे आपण म्हणू शकतो ऋणात्मक दर कोणाचा होता तो होता नागालँडचा ठीक आहे सो हे दोन्ही पॉईंट मला पाठ करून द्या त्यानंतर पुढचा प्रश्न येण्याची काय शक्यता आहे की भारताची घनता किती आहे आता घनता ही दर चौरस किलोमीटरला मोजली जाते घनता कशी मोजली जाते दर चौरस किलोमीटरला दर चौरस किलोमीटर म्हणजे प्रत्येक एक किलोमीटरला हे पण पाठवा कारण याच्यावरती प्रश्न आलेला आहे मग भारताची घनता किती आहे तीनशे ब्याऐंशी आणि महाराष्ट्राची घनता आहे तीनशे पासष्ट मग तुम्हाला पेपरमध्ये काय विचारलं जाणार तुम्हाला पेपरमध्ये हे विचारलं जाणार की भारताची घनता जास्त आहे की महाराष्ट्राची तर भारताची घनता जास्त आहे तीनशे ब्याऐंशी आणि महाराष्ट्राची घनता आहे तीनशे पासष्ट मित्रांनो तुम्हाला एक माहीत असलं पाहिजे की महाराष्ट्राची घनता दोन हजार एकमध्ये तीनशे पंधरा इतकी होती म्हणजेच याच्यामध्ये पन्नास बिंदूंची वाढ झाली असा एक पॉईंट येतो पेपरमध्ये किती बिंदूंची पन्नास बिंदूंची म्हणजे आज महाराष्ट्र हा तीनशे पासष्ट घनतेमध्ये येतो ठीक आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक घनता मग कोणाची आहे तर ती आहे मुंबई उपनगरची मुंबई उपनगरची घनता ही वीस हजार प्लस आहे लक्षात घ्या आणि जर गडचिरोलीची विचारली घनता तर ती चौऱ्याहत्तर हा परफेक्ट आकडा पाठ पाहिजे मुंबईचा आकडा पाठ नसला चालेल पण गडचुरुलीची घनता ही सर्वात कमी आहे कारण वनाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात चुरुलीला वनाचं प्रमाण सर्वाधिक आहे त्यामुळं तिथं लोक विरळ प्रमाणात राहतात म्हणून तिथं घनता ही फक्त चौऱ्याहत्तरच आहे मला आकडा पाठ करून पाहिजे लक्षात ठेवा त्यानंतर भारताची लिंग गुणोत्तर किती आहे आता लिंग गुणोत्तर जे आहे लक्षात घ्या हजार पुरुषामागं मोजलं जाते किती हजार पुरुषामागं मोजलं जाते तर भारताचं गुणोत्तर नऊशे त्रेचाळीस आहे तर आपल्या महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर हे नऊशे एकोणतीस आहे दोन हजार एकमध्ये मध्ये महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर हे नऊशे बावीस होतं तर भारताचं लिंग गुणोत्तर हे नऊशे तेहतीस होतं साधारणतः म्हणजे भारताच्या लिंग गुणोत्तरात दहा वाढ झालेली आहे तर महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तरात सात ने वाढ झालेली आहे आणि हाच प्रश्न मागं कंबाईनमध्ये पण विचारलेला होता मात्र ऑप्शन चुकले असल्यामुळं तो प्रश्न रद्द झाला होता ठीक आहे तर हा एक पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या मित्रांनो फरक आला असेल लक्षात ठीक आहे त्यानंतर पुढे जाऊ आपण की भारतात सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणाचं आहे तर ऑब्व्हियसली केरळचं आहे केरळमध्ये हजार पुरुषामागं बघा हजार पुरुषामागं एक हजार चौऱ्याऐंशी स्त्री आहे म्हणून भारतात सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणाचं जास्त आहे तर ते केरळचं आहे आणि घनता कोणाची जास्त आहे असा जर प्रश्न आला घनता तर घनता ही बिहारची जास्त आहे पाठ ठेवता हा पॉईंट महत्त्वाचा आहे ठीक आहे त्यानंतर सर्वात कमी लिंगगुणोत्तर कोणाचं आहे तर हरियाणाचं आहे ते आहे आठशे एकोणऐंशी ओके okay, मित्रांनो त्यानंतर पुढे पहा मग महाराष्ट्रात जर आलं तर काय सांगाल तुम्ही एकटात जर आलं सर्वाधिक लिंग गुणोत्तर ते रत्नागिरीचं आहे अकरा बावीस अकरा दोन्ही बावीस असं पाठवा अकराशे बावीस महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये हजार पुरुषामागं हजार पुरुषामागं एकूण अकराशे बावीस स्त्री आहे तर सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोणाचं आहे मुंबई उपनगरचं आहे तर उपनगर ती किती ते किती आहे ते ढोबळमानानं सांगा पाठ नाही केलं तरी चालेल मित्रांनो पण सर्वात जास्तवालं रत्नागिरी पाठवा आणि आकडा पण पाठ करायला सोपा आहे अकराशे बावीस आता मित्रांनो लोकसंख्येच्या पुढच्या टॉपिकमध्ये आपण जाणार आहे कारण इथून आता सगळी माहिती महत्त्वाची आहे आणि मला कोणते प्रश्न विचारले ते पण मी तुम्हाला इथे सांगणार आहे ओके okay, तर बघा मित्रांनो महाराष्ट्रात सर्वाधिक लिंग गुणोत्तर अकराशे बावीस आपण बघितलं आणि मुंबई उपनगर बघितलं कमीमध्ये आता राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कधीचं होतं पहिलं पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण होतं एकोणीसशे शहात्तरचं मग दुसरं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कधीचं होतं तर कोणतंही लोकसंख्या हो धोरण आलेलं नाहीये ठीक आहे म्हणून आपल्याला पेपरमध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन लोकसं हजार शक आहे आणि कंबाईनच्या वेळेस मी आपल्या चॅनलवर भरपूर सारे टाकले होते लेक्चर तर याच्यामधून आपल्याला भरपूर सारे प्रश्न आले होते मित्रांनो कालच कंबाईन दोन हजार तेवीसचा प्रीचा निकाल लागलेला आहे त्यामध्ये मी सुद्धा पी एस आय प्री क्वालिफाय केलेली आहे मित्रांनो आता माझा पी एस आय मेनचा काय राहील पेपर राहील तुमच्या माहितीसाठी सांगतो की मी पी एस आय दोन हजार वीसचा दिलेला आहे मित्रांनो परंतु थोडे मार्क कमी आल्यामुळं माझा रिझल्ट तिथे आलेला नाही आहे ठीक so, आहे सो पी एस आय इंटरव्ह्यू दोन हजार वीससुद्धा मी दिलेला आहे ठीक आहे तर याचा नक्कीच आपल्याला सर्वांना उपयोग होईल माझ्याजवळ जे ज्ञान आहे ते मी तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मित्रांनो राष्ट्रीय लोकसंख्या धोरण तर बघा तातडीचं काय उद्दिष्ट होतं आता सगळ्यात महत्त्वाचं याचे तीन पॉईंट ठेवले होते तातडीचे मध्यावधीचे आणि दीर्घकालीन तीन प्रकारचे उद्दिष्ट ठेवले होते याच्यामध्ये तातडीचं उद्दिष्ट होतं की एकात्मिक आरोग्य सेवा प्रोवाइड करणे लवकरात लवकर मध्यावधी काय ठेवला दोन हजार दहा मध्यावधी काय होता की जन्मदराचं प्रमाण हे दोन पॉईंट एक वर आणायचं आहे किती आणायचं आहे दोन पॉईंट एक वर ठीक आहे त्यानंतर दीर्घकालीन उद्दिष्ट हे होतं की दोन हजार पंचेचाळीसपर्यंत पर्यंत लोकसंख्येचं काय करायचं आहे स्थिरीकरण खूपदा प्रश्न आला आणि एक महत्वाचा प्रश्न आहे की हम दो हमारे दो हे घोषणा कशा संबंधित आहे तर लक्षात घ्या हम दो हमारे दोषीय लोकसंख्या धोरणा संबंधित आहे ठीक आहे चला मग आलं लक्षात आणि आणखी या धोरणामध्ये काय आहे हे पॉइंट पाठ ठेवा मित्रांनो याच्यावरती प्रश्न येतात माता मृत्यू मृत्यूदर शंभरवर आणायचा होता जन्म दर आताच बघितला दोन पॉईंट एकवर शिशुमृत्यू दर तीस शिशुमृत्यू दर तीस आणि माता मृत्यू दर शंभर तुमच्या माहिती सांगित सांगतो मित्रांनो एक लाख जिवंत बालकांच्या जन्मामागं ठीक आहे किती माता मरण पावतात याच्या आधारावर जो मोजला जातो तो असतो माता मृत्यू दर ठीक आहे आणि तो कितीवर आणायचा होता तो आणायचा होता दर एक लाखामागं शंभरपर्यंत ठीक आहे हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे जन्मदर दोन पॉईंट एक शिशुमृत्यू दर तीसवर आणायचा होता ठीक आहे आणि त्याच्यानंतर संस्थात्मक प्रसूती हे ऐंशी टक्के झाली पाहिजे म्हणजे दवाखान्यामध्ये प्रसूतीचं प्रमाण हे किमान ऐंशी टक्के असायला पाहिजे मात्र कुशल व्यक्तीकडून प्रसूती हे शंभर टक्के व्यक्तीच असले पाहिजे ठीक आहे म्हणजे जीविताला हानी होणार नाही आणि जन्ममृत्यूची नोंदणी हे शंभर टक्के झाली पाहिजे तर मित्रांनो हे होतं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोनबद्दलची माहिती कशी वाटत आहे माहिती ते मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मी तुमच्यासाठी लवकरात लवकर लेक्चर घेऊन येऊ हु। ठीक आहे मित्रांनो हे तुम्हीच मला सजेस्ट केलं होतं की सर भारतीय जनगणना लोकसंख्येवर आधारित एखादं लेक्चर घ्या आणखी कशावर लेक्चर घ्यायचं आहे ते तुम्ही मला सांगा मी तुमच्यापर्यंत उत्कृष्ट माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा मित्रांनो हाँ है कि भारता है? हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे की भारतातील सर्वात साक्षर राज्य कोणतं ठरलेलं आहे तर ते आहे साक्षर राज्य आहे केरळ बिलकुल केरळ भारतातील सर्वात साक्षर राज्य कोणतं आहे तर ते आहे केरळ तर सर्वात कमी साक्षर राज्य कोणतं आहे तर ते आहे बिया मग थोडी साक्षरता आपण बघूया दोन हजार अकरानुसारची हा हे नेहमी लक्षात ठेवा आपण जे पाहत आहे हे दोन हजार अकरानुसार पाहत आहे भारताची साक्षरता चौऱ्याहत्तर पॉईंट झिरो चार आहे तर महाराष्ट्राची साक्षरता हे ब्याऐंशी पॉईंट चौदा आहे काही ठिकाणी ब्याऐंशी पॉईंट तीस पण सांगितलेलं आहे तर एक लक्षात असू द्या सरासरी आकडे थोडे लक्षात ठेवायचे म्हणजे भारतापेक्षा महाराष्ट्राची साक्षरता जास्त आहे पण घनतेमध्ये भारत होता तीनशे ब्याऐंशी आणि महाराष्ट्र होता आपला तीनशे पासष्ट हा पण एक फरक लक्षात असू द्या हा प्रश्न आला होता मित्रांनो मला की स्त्री साक्षरतेमध्ये सर्वात प्रथम राज्य कोणतं आहे केरळ आणि स्त्री साक्षरतेत सर्वात कमी राज्य कोणतं आहे राजस्थान मात्र ढोबळमानानं जर साक्षरता लक्षात घेतली तर तिथं केरळच जास्त आहे परंतु कमीमध्ये बिहार आहे पण स्त्रियांच्या बाबतीत सर्वात साक्षरता कमी जे आहे ते आपले राजस्थानला आहे हे लक्षात घ्या त्यानंतर पुढे बघा थोडे पॉईंट राहिलेले आहे दोन हजार अकराच्या जनगणेनुसार भारतातील सर्वात साक्षर धर्म कोणता आहे तर तो आहे जैन धर्म हा पण पाठ ठेवा मित्रांनो श्वेतांबर दिगांबर असे दोन प्रकार याच्यामध्ये येतात त्यानंतर बघा अनुसूचित जातींची सर्वाधिक संख्या कुठे आहे हा प्रश्न तुम्हाला लक्षात असू द्या कंबाईन येणाऱ्या एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो की अनुसूचित जातींची ठीक आहे सर्वाधिक संख्या कुठं आहे पुण्याला मात्र टक्केवारी कुठं आहे असा जर प्रश्न आला तर अकोला पाठवा मी एकदा काय म्हणत आहे बघा अनुसूचित जातींची सर्वाधिक लोकसंख्या आली तर पुणे आणि टक्केवारी कुठं आहे जास्त तर अकोला मात्र अजून एक पॉईंट बघा अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या कुठं आहे सर्वाधिक लोकसंख्या तर ते नाशिकला असणार आहे पण टक्केवारी कुठं असणार आहे नंदुरबार तुम्ही आपण म्हणतो ना की आदिवासी असणारा जिल्हा कोणता शंभर टक्के आहे ना टक्केवारी म्हणजे कोणता नंदुरबार पण आदिवासी समुदायाची संख्या कुठे जास्त आहे तर ते आहे नाशिकला फरक कळला असेल तुम्हाला त्यानंतर अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या राज्य विचारलं तर उत्तर प्रदेश आणि टक्केवारी विचारलं तर पंजाब हा पण मला विचारलेला प्रश्न आहे तर असे मला दोन प्रश्न विचारण्यात आलेले होते मित्रांनो अनुसूचित जातींची सर्वाधिक लोकसंख्या उत्तर प्रदेशला पण टक्केवारी लक्षात घे ते पंजाबला आहे सो हा दोन पॉईंटमधला फरक आहे ठीक आहे चला पुढं अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या ही मध्य प्रदेश राज्यामध्येच येते ठीक आहे आणि वनाचं सर्वाधिक क्षेत्रफळ मध्य प्रदेशमध्ये आहे तर वनाची टक्केवारी ही मिझोराममध्ये मध्ये आहे ओके हे कुठे आहे मिझोराममध्ये मध्ये चला पुढे जाऊ आपण त्यानंतर बघा शेवटचे महत्त्वाचे प्रश्न राहिलेले आहे भारतामध्ये सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या हे उत्तर प्रदेशमध्ये आहे तर ग्रामीण लोकसंख्येची टक्केवारी जी आहे मित्रांनो टक्केवारी ते आपल्या हिमाचल प्रदेशमध्ये आहे कार्बनमुक्त राज्य कोणतं आहे पहिलं ते हिमाचल प्रदेश आहे पण कार्बन न्यूट्रल शेती करणारं पहिलं राज्य कोणतं आहे केरळ आहे तर करंट अफेअरचंही लेक्चर तुमच्यासाठी मी लवकरात लवकर घेऊन येणार आहे मित्रांनो ठीक आहे काळजी करू नका आणि भारतात सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यामध्ये आहे तर भारतात सर्वाधिक लोकसंख्या शहरी तर ते महाराष्ट्रामध्ये आहे तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा शहरी लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या राज्यामध्ये आहे ते सांगा संकेत महाराष्ट्र आहे पण टक्केवारीमध्ये कोणतं स्टेट आहे ते सांगा मित्रांनो आता मला सांगा आपलं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं जर लेक्चर आवडलं असेल तर प्लीज एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा याची मला खूप मदत होईल थँक्यू सो मच